रोहित पवार हे भाजपच्या तिकिटावरती लढायला तयार होते असं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेलं आहे. रोहित पवारांनी 3 वेळा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला असंही उमेश पाटलांनी म्हटलेलं आहे. मवियामध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं भाजपच्या तिकिटावरती ते लढणार होते असं विधान उमेश पाटील यांनी केलेलं आहे. तर उमेश पाटील यांचं रोहित पवार यांच्याबद्दलचं हे मोठं विधान. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार असं म्हणाले की सार्वजनिक जीवनामध्ये निष्ठेला महत्व आहे. आज प्रचाराचा शुभारंभ कणेरीच्या हनुमानाच्या मंदिराला नारळ वाढवून त्या ठिकाणी सुप्रियाताईंचा प्रचाराचा करण्यात आला. त्यावेळेला प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की हनुमान हे निष्ठेचं प्रतीक आहे आणि ही निष्ठा जी आहे ती रोहित पवारांकडून शिकली पाहिजे. कारण हे रोहित पवार स्वतः हडपसर या विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवायला चालले होते. कर्जत जामखेडमधून घड्याळावर निवडून आल्यानंतर मंत्री केलं नाही म्हणून भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या नेत्यांना जाऊन भेटून आले, राजीनामा देतो आणि कमळ चिन्ह घेऊन पुन्हा निवडणूक लढवतो आणि यांना धडा शिकवतो. त्यामुळं रोहित पवारांना निष्ठा हा शब्द काही शोभत नाही. आणि ते म्हणाले की पवार साहेबांनी सुद्धा कधी आयुष्यभर निष्ठा सोडली नाही, पवार साहेबांवर बोलावं एवढी आमची अजिबात लायकी नाही, त्यामुळं मी याच्यावर भाष्य करणार नाही पण करायचंच म्हटलं तर एक एपिसोड पुरणार नाही. दुसऱ्यांदा रोहित पवार म्हणाले की सार्वजनिक जीवनामध्ये विचार महत्वाचे आहेत. कुठले विचार महत्वाचे आहेत? 2014 साली भारतीय जनता पार्टीला न मागता आपल्या पुरोगामी पक्षाने यशवंतराव चव्हाणांच्या विचाराच्या पक्षाने पाठिंबा दिला. त्यावेळेला कुठे गेले ते विचार? जी शिवसेना स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेते त्या हिंदुत्ववादी पक्षाच्या विचारधारेबरोबर आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा जुळायला कधीपासून सुरुवात झाली? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला, मग राष्ट्रवादीने शिवसेनेचा विचार स्वीकारला का शिवसेनेनं राष्ट्रवादीचा विचार स्वीकारला? नेमके विचार कुठले महत्वाचे? त्यामुळे सोयीस्करपणे ज्या वेळेला तुमच्या गैरसोयीचं असतं त्यावेळेला तुम्ही तुमचे विचार जे आहे ते ऍडजस्ट करता आणि गैरसोयीचं झालं की इतरांना नावं ठेवता. शिवसेना ही पवारसाहेबांना मैद्याचं पोतं म्हणत होती आणि आज त्या शिवसेनेचा तुम्ही उदो उदो करता.